नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात एज्युकेशन एक्सप्रेस बीड हे शैक्षणिक यूट्यूब चॅनल। मित्रांनो, असं म्हटलं जातं की कोणीही व्यक्ती त्याच्या फेसबुकवर असणाऱ्या प्रोफाईल पिक्चर इतका सुंदर नसतो आणि त्यासोबत त्याच्या आधार कार्डावर असणारा जो फोटो असतो तेवढा कृपीही नसतो। परंतु काही का असे नव्हे, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये कुठेतरी दडलेली एक सुप्त भावना असते की आपण चार चौघामध्ये उठून दिसावं किंवा चार चौघीमध्ये उठून दिसावं। खास करून महिलांमध्ये ही भावना प्रबळ असते, त्यामुळं परंतु त्यासाठी अनेक लोक किंवा अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचा अवलंब करत असतात। जसं की महिला वर्ग वारंवार पार्लरच्या चक्रा मारणे, पुरुष वर्ग वारंवार सलूनच्या आणि त्यासोबत विविध प्रकारच्या फेअरनेस क्रीमचा वापर करणे। या सगळ्या गदारोळामध्ये आपण ज्या मार्गांचा अवलंब करत आहोत त्याचा आपल्या त्वचेवर काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना, याबद्दल देखील कोणी विचार करत नाही। मित्रांनो, तुम्हाला असं वाटेल की मी आज हे काय बोलायला लागलो आहे, तर त्याचं कारण असं आहे की आज आपण ज्यांना भेटणार आहोत ते एक प्रसिद्ध आणि अत्यंत हुशार, शांत, संयमी आणि अत्यंत मित्तभाषी अशा प्रकारचे डर्मेटॉलॉजिस्ट किंवा स्किन स्पेशालिस्ट किंवा आपण मराठीमध्ये त्यांना असं म्हणतो त्वचारोग तज्ज्ञ आहेत मित्रांनो हे आज। तर आज आपण भेटणार आहोत डॉक्टर संजय बजाज यांना, जे की अत्यंत हुशार आणि ज्यांनी की ज्यांची पदवी DDV वर्धा या मेडिकल इन्स्टिट्यूटमधून प्राप्त केलेली आहे, त्यांच्याशी आज आपण हितगुज करणार आहोत। आणि परंतु सरांची आणखी एक ओळख आहे मित्रांनो, ती म्हणजे अशी की सर कोण बनेगा करोडपती या गेममध्ये जाऊन आलेले आहेत, त्या ठिकाणी तब्बल 3,20,000 रुपये जिंकून आलेले आहेत। आपण त्यांच्या त्या अनुभवाबद्दल देखील बोलणार आहोत आणि या समस्येबद्दल देखील बोलणार आहोत। तर चला तर मित्रांनो मग भेटूयात सरांना। नमस्कार सर। नमस्कार। तर सर्वात अगोदर सर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की खरंच एखादी व्यक्ती आर्टिफिशियली सुंदर बनण्यासाठी जी मार्ग अवलंबित असते ते योग्य असतात का, आणि कुणी अशा प्रकारचे आर्टिफिशियल मार्ग अवलंबून कुणी सुंदर होऊ शकतं का? नाही, त्वचेचा मूळ रंग जो असतो ना तो बदलता येत नसतो। हां, तुमच्या त्वचेवर वेगवेगळ्या ज्या आजाराशी निगडीत गोष्टी असतील तर त्या आपण ठीक करू शकतो, पण मूळ रंग हा कधी बदलता येत नाही आणि त्याच्यासाठी फार प्रयत्न केले तर कदाचित त्वचे त्याचे विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतात। निश्चितच म्हणजे सर अशा प्रकारचे काही आर्टिफिशियल मार्ग वापरत असताना आपल्यासारख्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे। हा नक्कीच, काय होऊन जातं की आपण जेव्हा वेगवेगळे मार्ग अवलंबितो त्यावेळेस जो मार्ग अवलंबताना जो व्यक्ती आहे जो तुमच्या त्वचेवर वेगवेगळे क्रीम लावतोय, स्क्रब लावतोय किंवा काहीही करतोय, तर त्या व्यक्तीची तेवढी म्हणजे त्याला जाणीव असली पाहिजे की याचे परिणाम किंवा साईड इफेक्ट किंवा काय होऊ शकतात। जसं की आता डॉक्टर म्हणजे स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर सुद्धा बऱ्याच प्रोसिजर करतात, जसं की केमिकल पीलिंग आहे, वेगवेगळ्या लेझर आहेत, पण त्याचे परिणाम त्यांना माहीत असतात, त्याचे साईड इफेक्ट होणाऱ्या शक्यता हे माहीत असतात आणि त्यासोबत साईड इफेक्ट होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यावी याची सुद्धा त्यांना जाणीव असते। आपण KBC मध्ये जाऊन आलेला आहात, त्या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या प्रकारचा असा खेळ खेळला आणि विशेष म्हणजे आपण मराठी KBC मध्ये गेलेला आहात आणि त्या ठिकाणी आपली छाप पाडून आलेला आहात। तर सर आपलं ज्यावेळेला KBC साठी निवड झाली होती तर त्यावेळेला आपल्या काय भावना होत्या? नक्कीच, तीन वेगवेगळे टप्पे असतात, त्याची निवड इतकी सोपी नाहीये। आधी तुम्हाला मेसेजेस करावं लागतात, मग ते तुमची ऑन स्क्रीन टेस्ट घेतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा जो राऊंड असतो त्याच्यासाठी सिलेक्ट करतात आणि अर्थातच खूप आनंद झालेला त्यावेळेस की चलो आपलं एक स्वप्न पूर्ण होतं। ते माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं मराठी KBC 2014 साली मराठी कोण होईल मराठी करोडपतीचा पहिला जो सीझन होता त्यावेळेस होस्ट होते ते श्री सचिन खेडेकरजी होते, त्या सीझनमध्ये माझा म्हणजे नंबर लागला होता आणि त्याच्यामुळं आनंद खूप झाला होता, पण एक दडपण होतं जेव्हा फास्टेस्ट फिंगर फर्स्टला बसलो तेव्हा दडपण होतं। निश्चितच सर, अतिशय अभिमानास्पद अशा प्रकारची बाब आहे की त्या ठिकाणी आपली निवड झाली। परंतु आज आपल्याला आठवते का की आपल्याला नेमका सचिन खेडेकर सरांनी आपल्याला पहिला प्रश्न कोणता विचारला? खेटर हा शब्द कुठल्या अवयवाशी निगडित आहे? आणि त्याचे पर्याय होते हात, कान, पाय आणि डोळे, मला वाटतं डोळे। हा, तर त्याचं उत्तर पाय असं होतं आणि ते मी कम्फर्टेबली दिलं होतं। निश्चितच सर, खेटर हा जो शब्द आहे ना ग्रामीण भागामध्ये जास्त प्रचलित आहे आणि त्या लोकांना त्याला म्हणजे जास्त असा कठीण वाटणारा नाही, परंतु शहरी भागासाठी कठीणच आहे कारण की शहरी भागात हा शब्द कानावरती पडत नाही। तर सर आपण याच्यामध्ये किती प्रश्नापर्यंत आपण पुढे आगेकूच केली होती आणि
मी 11 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली होती आणि 12वा प्रश्न माझा चुकला होता, तर त्याच्यामुळे 10 प्रश्नांनंतर मिळणारी जी रक्कम आहे 3,20,000 मी परत त्याच्यावर आलो होतो, त्या पायरीवर आलो होतो. तर ऑन पेपर 3,20,000 भेटले आणि टॅक्स कटून 2,24,000 भेटले होते. निश्चितच सर, म्हणजे आपण 12,50,000 खेळलात, म्हणजे ही फार मोठी अचीवमेंट होती. आणि मग असा नेमका कोणता प्रश्न होता ज्या प्रश्नावर आपण अडला? प्रश्न खूप सोपा होता पण त्याला मिळणारी रक्कम एवढी मोठी होती, त्यामुळे माझ्या मनात अतिशय जबरदस्त कन्फ्युजन तयार झालं. प्रश्न होता की खालीलपैकी कुठल्या मुख्यमंत्र्याचा जन्म आजच्या महाराष्ट्राच्या बाउंड्री ज्या आहेत त्याच्यामध्ये झालेला नाही. आणि पर्याय होते की एक मनोहर जोशी, दुसरा शरद पवार, तिसरं विलासराव देशमुख आणि चौथा पृथ्वीराज चव्हाण. तर मी 50-50 हे केलेलं, पण त्यावेळेस दोन पर्याय राहिले, पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव देशमुख. आणि मग मनामध्ये कन्फ्युजन तयार होतं की अरे विलासराव देशमुखांचा जन्म कदाचित कर्नाटकात झाला नसेल का, मी लातूरचा असून मला माहीत नव्हतं बरं का. आता 2014 त्यावेळेस 24 वर्षाचाच होतो मी जेमतेम. मग त्यामुळे चुकला माझा पर्याय. आपल्यावरती खूप मोठं बर्डन होतं त्या ठिकाणी. आता साधारणपणे आपल्या वयामानानुसार आपण खूप मोठी मजल मारली होती, परंतु साधारणतः जे पॉलिटिकली मॅच्युअर लोक आहेत त्यांना माहीत आहे की पृथ्वीराज चव्हाण किंवा ज्यांना बाबा म्हणून ओळखतात ते महाराष्ट्रात जन्मलेले नाहीत. तर सर आता आपण वळूया थोडंसं कौटुंबिक पार्श्वभूमीकडे. तर आपली जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ती कशा प्रकारची आहे? माझी आई लहानपणीच वारली, त्याच्यानंतर मला माझ्या आजी आजोबा आणि माझे वडील यांनी सांभाळलं. मला एक लहान भाऊ आहे, वडील माझे शेती करतात. आणि आजी आजोबांनी मला आईच्या जागेवर आजी आजोबांनी पूर्ण सांभाळलं. आणि मला जे इथपर्यंत मी डॉक्टर झालो त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. निश्चितच सर. मग आपलं शिक्षण होतं प्राथमिक आणि महाविद्यालयीन, ते कुठं झालेलं नेमकं? माझं प्राथमिक शिक्षण हे जे आहे हे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे केशवराज विद्यालय लातूर येथे झालं. आणि महाविद्यालयीन शिक्षणमध्ये 11वी 12वीचं शिक्षण जे आहे ते राजर्षी शाहू कॉलेज लातूर येथे झालं. निश्चितच तिष्ठेच अशा प्रकारचं महाविद्यालय असणार राजर्षी शाहू महाविद्यालय. त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी असणे म्हणजे सुद्धा खूप बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्याचं लक्षण असतं सर. त्यामुळे तर सर आपण ज्यावेळेस शिक्षण पूर्ण केलं म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण, त्यावेळेला असं ठरलेलं होतं का की आपल्याला डॉक्टरच व्हायचं, दुसरं काही व्हायचं नाही का दुसरे काही मार्ग आपल्यासमोर होते? नाही, डॉक्टर व्हायचं किंवा ह्याला डॉक्टर करायचं हे माझ्या आईनी माझ्या लहानपणी पाहिलेलं स्वप्न, आणि ते पूर्ण करण्यासाठी माझ्या वडिलांनी धडपड केली आणि जिद्द होती. MBBS पूर्ण केल्यानंतर काही काळ मी चाचपणी केली होती की आपल्याला म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाता येईल का. नंतर ठरवलं की नाही बाबा आपण आधी एकदा पोस्ट ग्रॅज्युएशन करून घेऊया. पण नंतर पोस्ट ग्रॅज्युएट करता करता मग त्याच्यानंतर इकडेच आलो तर आलो असं. म्हणजे निश्चितच आपण आपल्या स्वर्गीय आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर झालात. आणि तर सर आपण त्वचारोग तज्ज्ञ आहात, डर्मेटॉलॉजिस्ट म्हणा किंवा स्किन स्पेशालिस्ट काय म्हणायचं ते समजा, परंतु या तर एकंदरीत आपलं आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्वचेची निगा राखणे किंवा काळजी घेणे हे कितपत महत्त्वाचं असतं किंवा कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे आहार आणि तुमची दिनचर्या. तुमचा आहार हा संतुलित असला पाहिजे, ज्यामध्ये भारतीय पद्धतीचा आहार खूप छान आहे. फळांचा फळ भरपूर खाल्ली पाहिजेत, कलिंगड, गाजर, पपई, तर हे फळं वगैरे भरपूर खाल्ली पाहिजेत त्वचेची निगा राखण्यासाठी. लिंबू, संत्री याचा सुद्धा आहारामध्ये समावेश असावा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते त्वचेचं आरोग्य राखताना तुमचं त्वचेला अतिशय जास्त ऊन किंवा धूळ याच्यापासून संरक्षण करणं. आणि तिसरी गोष्ट येते की कुठलेही मनाने काहीही त्वचेवर प्रयोग करू नये, कारण त्वचा हा सुद्धा शरीराचा एक अवयवाचा भाग आहे आणि त्वचेची सुद्धा तेवढीच काळजी घ्यावी जेवढी आपण बाकीच्या शरीराच्या अवयवांची घेतो. निश्चितच सर. मग या त्वचेचा एकंदरीत आरोग्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मानसिक अवस्थेत किंवा स्थितीचा काही परिणाम होतो का? हो नक्कीच, बरेच असे त्वचेचे विकार आहेत जे तुम्हाला मानसिक चंचलता किंवा मानसिक स्ट्रेस असेल तर ते येतात. किंवा जर तुम्हाला व्यसन असतील तर व्यसनांमुळे सुद्धा त्वचामध्ये बरेच विकार येतात. सर एकंदरीत आपलं जे आरोग्य असतं या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर त्वचेच्या आरोग्याकडे पाहायचं म्हटलं तर या स्किन किंवा निरोगी राखणे कितपत महत्त्वाचं असतं? निश्चितच त्वचा हेल्दी राहणे हे तुमच्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. काय होतं की बऱ्याच वेळेस शरीराच्या आतल्या कंडिशन्स ज्या आहेत त्या आधी त्वचेच्या विकाराच्या माध्यमातून
रिफ्लेक्ट होतात बाहेर पडतात. जसं की बऱ्याच ॲनिमिया असेल म्हणजे ज्याच्यामध्ये शरीरामध्ये आयर्न किंवा लोह याची कमी असते त्यावेळेस केस गळतीची तक्रार वाढते. त्यामुळे आम्ही जेव्हा केस गळतीची कंप्लेंट येते तेव्हा आम्ही एकदा एक चेक करून घेतो की शरीरामध्ये आयर्न, फॉलिक ऍसिड आणि बाकीचे मायक्रोन्युट्रिएंट्स व्यवस्थित आहेत का. बऱ्याच वेळेस असं येतं की आपली जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये बाकीचे काही रोग येतात त्यामुळे सुद्धा त्वचेचे काही विकार अगोदर येतात. इवन डायबिटीस वगैरे मध्ये सुद्धा ना कॅन्डिडियासिस म्हणजे जो फंगल इन्फेक्शन आहे त्याचं प्रमाण जास्त असतं. तुमची शरीराची प्रतिकार शक्ती ही सुद्धा जर कमी झाली असेल तर त्वचेचे सुद्धा विविध इन्फेक्शन होतात. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे हेल्दी स्किन असणं हे शरीराच्या हेल्थच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. सर, आपलं MBBS 2014-15 पूर्ण झालं, त्यानंतर आपण PG तयारीला लागलात आणि मग या तयारीच्या दरम्यानच आपण खूप मोठ्या फ्रस्ट्रेशनला सामोरं गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे. तर हे फ्रस्ट्रेशनचं नेमकं काय कारण होतं आणि त्यामधून आपण बाहेर कसे आलात? कसं आहे की MBBS झालो, डॉक्टर तर झालो, पण पुढे काय हा प्रश्न असतो. मग त्याच्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली, PG एंट्रन्सच्या अभ्यासाला. साधारणपणे 2 वर्ष अभ्यास करून सुद्धा मला मनासारखं काही भेटलं नाही, कुठलीच शाखा भेटली नाही. तिथे सुद्धा खूप कॉम्पिटिशन आहे बरं का. आणि मी क्लिनिकल काम सुद्धा करत नव्हतो तर त्यामुळे डॉक्टर असण्याचा फीलही नव्हता आणि पुढे काय हा प्रश्न होता. 2 वर्ष तयारी करून सुद्धा असं मनासारखं भेटलं नाही, काहीच भेटलं नाही, म्हणून मी फ्रस्ट्रेट झालो. पण त्याच्यानंतर मी सरेंडर ज्याला म्हणतो मी परिस्थितीला शरण गेलो आणि त्याच्यानंतर ठरवलं की आता आपण स्किन स्पेशलिस्ट करायचं आणि ते नक्कीच बदल झाला. स्पेशली मी या बाबतीत नाव घेईन की आपल्या भारतीय संघाचा खूप यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडे तशी सरेंडरची जी ॲबिलिटी आहे ना ती खूप छान आहे आणि ते सरेंडर नंतरही त्याला यश भेटलेलं आहे, खूप चांगलं यश भेटलेलं. साहजिकच म्हणजे आपण कॅप्टन कूल ज्यांना म्हणून ओळखलं जातं, महेंद्रसिंग धोनी यांची जी क्वालिटी आहे कूल राहण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ती तुम्ही या ठिकाणी म्हणजे उपयोगात आणलेली आहे. सर, सध्या आपण पाहतोय संपूर्ण जगावर या COVID-19 सर्वत्र धुमाकूळ घातलेली आहे, संपूर्ण लोक परेशान आहेत. जी शहरं 24 तासातून 1 तास किंवा 1 मिनिट देखील झोपत नव्हती ती एकदम ठप्प झालेले आहेत. तर हे सगळे लोक पण परेशान झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न की बाबा सध्या आपल्या देशात सध्या हे इन्फेक्शन खूप वाढत आहे आणि तर याबद्दल थोडक्यात सर काय काळजी घ्यावी? तसं तर माध्यमातून अनेक वेळेला ही माहिती मिळालीच आहे पण तरी सुद्धा आपण एक डॉक्टर या नात्याने माध्यमांमधून भरपूर माहिती मिळालेली आहे. जशी की सोशल डिस्टन्सिंग, हात वारंवार धुणे, मास्क वापरा. बरेच लोक रुमाल किंवा मग साडीचा पदर सुद्धा मी वापरताना पाहिलेला आहे मास्क म्हणून. पण त्याच्याने फक्त समोरच्याचं इगो सॅटिस्फाय होतो तसं नाही, मास्कचा प्रॉपर महत्व आहे. ह्या 3 गोष्टी तर आपण वारंवार ऐकलेल्या आहेत पण कसं स्वतःची आरोग्याची काळजी घेणं. जसं की आत्ताच तुम्ही म्हणलात की शहरं झोपत नव्हती 1 मिनिट सुद्धा, पण कदाचित व्हायरसला सांगायचे झोपा आता थोडा वेळ. तर एक व्यवस्थित झोप घेणे, आहाराच्या वेळा पाळणे आणि मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या तुम्ही घेऊ शकता ॲडिशनल म्हणून, झिंक आणि मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या. तर तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करणे, व्यायाम करणे आणि योग करणे. व्यायामामध्ये सूर्यनमस्कार खूप महत्त्वाचे आहेत. सकाळच्या उन्हामध्ये जर तुम्ही 1-15 मिनिटं सूर्यनमस्कार केला तर तुमच्या शरीरामध्ये VD सुद्धा व्यवस्थित तयार होईल आणि असं आढळून आलेलं आहे की VD ची मात्रा व्यवस्थित असेल तर करोना ही एक म्हणजे मायनर बिमारी आहे, मायनर रोग आहे अशा पद्धतीने पण आढळून आलेले. रिकव्हरी त्यांच्यामध्ये जास्त आहे ज्यांच्यामध्ये VD ची लेवल खूप छान आहे. निश्चित सर, आपण अतिशय मौल्यवान अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. असं सर, आजपर्यंत आपण जे जीवन जगलेलं आहात या जीवनामध्ये आपला सर्वात आनंदाचा क्षण कोणता, असा स्पेसिफिक सिक्वेन्स न 3-4 सांगतो परंतु हॅपीएस्ट मोमेंट म्हणजे जेव्हा मला स्किन स्पेशालिटीची ब्रांच भेटली तेव्हा. मला जे स्किन स्पेशालिटीमध्ये कॉलेज भेटलं किंवा इन्स्टिट्यूट भेटली जे दत्ता मेघे इन्स्टिट्यूट आहे तिथले मला जे शिक्षक भेटले ते माझ्यासाठी अतिशय जास्ती मी भाग्यवान आहे की ते शिक्षक मला चांगले भेटले. शिस्तीचं काय महत्त्व आहे हे मला तिथे कळालं. त्याच्यानंतर दुसरा अर्थातच विवाहाचा, तिसरा मी 7वी स्कॉलरशिपला मेरिटमध्ये आलो कारण 4थीची माझी मेरिट हुकली होती आणि 7वी स्कॉलरशिपला मेरिटमध्ये आलो तर ते एक आनंदाचा क्षण होता. आणि चौथा KBC खेळलो होतं, एक स्वप्न पूर्ण. साहजिकच आहे म्हणजे आपले आपण जे स्वप्न उराशी बाळगलेले असतात ते स्वप्न जेव्हा पूर्ण होतात त्यावेळेला तो क्षण आपल्या जीवनातील आनंदी सर्वात आनंददायक अशा प्रकारचा असतो.
सर आपल्या या वैद्यकीय फील्डमधले जे आपलं जे रोल मॉडेल आहे हे कोणाला रोल मॉडेल मानता सर? रोल मॉडेल आहेत लातूरचे एक बालरोग तज्ज्ञ आहेत, कदाचित त्यांना माहितीही नसेल की ते माझे रोल मॉडेल आहेत, सांगितलंय मी त्यांना दोन तीनदा पण तरी, डॉक्टर सुरेशजी भट्टड म्हणून एक आहेत, तर ते माझे खूप मोठे रोल मॉडेल आहेत. आणि दुसरे माझे रोल मॉडेल म्हणजे माझे वर्धेचे सगळे शिक्षक लोक, सगळे निश्चितच सर हे साहजिकच आहे, नॅचरल गोष्ट आहे ती. सर आपण अध्यात्माला बऱ्यापैकी मानताय, तर आपल्या अध्यात्माबद्दलचे काय विचार आहेत? अध्यात्म म्हणजे नेमकं तुम्ही स्वतःला ओळखण्यासाठी दिलेली एक संधी आहे. अध्यात्म हे तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्याची, दुसऱ्या जीवाची कदर करायला शिकवतं, दुसऱ्या जीवाची किंमत करायला शिकवतं. निश्चितच म्हणजे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर आपल्याला दुसऱ्याची किंमत करणे म्हणजे आपल्या दृष्टीने अध्यात्म. अतिशय चांगल्या प्रकारची व्याख्या केली सर. तर आता सर आपल्याला पाहणारे काही विद्यार्थी आहेत, पालक आहेत, तर त्यांना उद्देशून किंवा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यश कसं मिळवायचं किंवा एक आदर्श अशा प्रकारचा नागरिक कसा बनायचं या बाबतीत एक थोडक्यात संदेश. तुमचं ध्येय हे आनंदी होणे हे ठेवा, पैसा कमवणे नाही. तुम्ही पॅशनेटली काम करा, जे काम करताय ते पॅशनेटली करा. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही मला ही गोष्ट खूप आवडते तर त्या गोष्टीला तुम्ही तुमचं व्यवसाय किंवा धंदा किंवा उत्पन्नाचं स्त्रोत बनवायला मागे पुढे पाहू नका. कारण तुमचं पॅशन जर तुमचं ऑक्युपेशन झालं मला त्याचा थकवा कधी येणार नाही, ते उलट ते तुम्हाला एनर्जी वाढवत राहील. आणि पालकांना सल्ला आहे की कुठलेही निर्णय दुसऱ्यांकडे पाहून किंवा पियर प्रेशरमध्ये घेऊ नका. आपल्या मुलाला किती झेपेल, किती आपल्या मुलाची कुवत आहे ह्या गोष्टीचा विचार करा आणि ते मान्य करा, काहीही नाही. बस निश्चितच सर आम्ही अनेक आपल्यासारख्या काही तज्ज्ञ मंडळीशी जेव्हा जेव्हा अशा प्रकारची चर्चा केली करिअरच्या बाबतीत त्या त्या वेळेला सर्व तज्ज्ञ मंडळींनी जे मत मांडले ते आपल्या मताशी 100% मिळतं जुळतं आहे की कोणत्याही पालकाने अगोदर आपल्या मुलाची आवड आणि त्याची बौद्धिक कुवत लक्षात घेऊनच त्याच्यावरती त्याचं जे ध्येय आहे हे ठरवलं पाहिजे. मित्रांनो आपण पाहत आहात एज्युकेशन एक्सप्रेस बीड हे शैक्षणिक यूट्यूब चॅनल. अशाच प्रकारच्या दर्जेदार मुलाखती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबत त्या ठिकाणी असणारं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही अपलोड केलेल्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब मिळेल आणि सर्वात अगोदर आपल्याला आमचा व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि त्यासोबत मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला देखील कंजूसपणा करू नका. तर सर या आठवणी या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळलेला आहोत आणि या टप्प्याला आपण रॅपिड फायर अशा प्रकारचा टप्पा म्हणत असतो. तर या टप्प्यामध्ये सर आपल्याला 3 प्रश्न विचारण्यात येतील आणि या तिन्ही प्रश्नामध्ये आपल्याला फक्त 2-2 ऑप्शन दिले जातील, त्या दोन्हीपैकी आपल्याला कुठलाही एकच ऑप्शन निवडावा लागेल, दोन निवडता येणार नाही. तर सर या दोघांपैकी आपला आवडता खेळाडू कोण? एक विराट कोहली आणि दुसरं महेंद्रसिंग धोनी. विराट कोहली. विराट कोहली म्हणजे आरसीबीचे सपोर्टर आहात का? हो आरसीबीचे सपोर्टर. तर सर आपला विवाह गेल्या वर्षी झाला म्हणजे 2019 मध्ये, तर आपला विवाह अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे? एका शब्दात लव्ह मॅरेज आहे. निश्चित सर अतिशय समर्पक उत्तर आहे. सर आता त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे आपला रॅपिड फायर मधला, या दोन नेत्यांपैकी आपले आवडते नेतृत्व कुठले आहे? नंबर एक आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि दुसरा आहे आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी. नरेंद्र मोदी. सर अतिशय समर्पक अशा प्रकारचे आपण उत्तरं दिलेले आहेत या तिन्ही प्रश्नांचे. आणि या ठिकाणी आज आपण आपल्या ओपीडी संपल्यानंतर आपण आपला जो बहुमूल्य वेळ एज्युकेशन एक्सप्रेस बीड या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला दिला त्याबद्दल चॅनल आपलं अतिशय मनापासून ऋणी आहे आपलं. आणि आपल्याला आपण केवळ बीडचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा त्वचारोग तज्ज्ञ म्हणून उदयास यावं अशा प्रकारच्या शुभेच्छा एज्युकेशन एक्सप्रेसच्या आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार.